भैया साहब आहेत का? कोण आहे? अरे चंदूशेट या की वेलकम वेलकम. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी दर्शन दिलं. ते जरा बोलायचं होतं. बोलू की आपण? बसा चिकरगड आपल्याकडे. बसा बसा. बर काय घेणार तुम्ही? चहा कॉफी काही चालेल. बघा काही जीजी बघा. ते खर तर मीच येणार होतो ऑफिसला. एक महत्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करायचं होतं. ते करूच आपण, पण जरा हो ऑकवर्ड कशाला होत आहे. बोला की काय? नाही म्हणजे आम्ही फौजींना भेटायला आलो होतो. म्हणलं आपल्या जवळचे आपल्या भागातले आहेत आणि त्याच्यामुळे म्हणलं चला भेट घेऊया त्यांची. आणि पाटील साहेबांचा बी फोन आला होता, जाऊन भेट घ्या म्हणून म्हणूनसाठी आलो होतो. हा कुठं आहेत? कुठं ते बोलवत त्यांना. बाकी चंदूशेट कशी चाललेत काम? काम बघा सगळे आता जोरात चाललेत इलेक्शनची. चांगले. मी येणार बरं का ऑफिसला? येणार होतो पण काय का फौजी आले. नमस्कार. 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 फौजी हे चंद्रकांत इंगळे. आम्ही सगळे लाडेंत्यांना चंदूशेट म्हणतो. आमच्या पक्षाचं काम बघतात सातारा जिल्ह्यातन सगळं. फौजी अभिनंदन बर का. तुमची बातमी पाहिली बर का आम्ही. अहो एक नंबर. अहो आपल्या जिल्ह्यातला माणूस एवढी भारी कामगिरी करतोय म्हटल्यानंतर लय भारी वाटलं बघा. अहो त्यात काय एवढं, मी फक्त माझं काम करत होतो. बसा. अभिनंदन. बर का चंदूशेट? हा तसे आमचे फौजे स्वभाव लय नम्र बर का. नाही ते तर आम्हाला दिसतेच बर का. बर फौजी तुमचा आता हात कसा आहे? आताच ऑपरेशन झालंय त्यांचं. फौजी काळजी घ्या बर का तुम्ही. अहो पाटील साहेब तुमची आठवण काढत होते. म्हणले आता वेळ काढून तुम्हाला भेटायला येतो. पहिले कशाला? नाही म्हणजे कशाला उगच असते त्रास घेणार ना. अहो पण अहो तुम्ही विनाकारण टेन्शन घेताय चंदूशेट. अहो आम्ही आत्ता पाहुणे झालोय पण मित्र लहानपणापासून. नका टेन्शन घेऊ, आम्ही आहे काळजी करायला. जास्त वेळ काय तुमचा घेत नाही आता. चला येतो आम्ही. हा चला येऊ का? नाही या. चला येतो. आज कुठं तोंडाला चव आली बघा. नाही तर ते दवाखान्यात वेमळी जेवण खाल्ल्यासारखंच वाटत होत. अजिंक्य आता व्यवस्थित जेवा. आणि हे बघा अजिबात हाय गई करायची नाही. तुम्हाला खायला घालून घालून एकदम कसं टुनटुनीत बनवते बघा. अहो थांबा तुम्ही, मी भरवते घ्या. तुम्ही उगाच काय तर नाटक करू नका. आता इथं कोणी बी तुमच्याकडे लक्ष देणार नाही. राहू दे जेव तुम्ही. राहू दे. भरवते की मी. नाही तुम्हाला उजव्या हाताने जेवण घ्या. अरखा बायको एवढी सेवा करते पुण्यवान असल्या का तू. शेवटी बायकोच येत असते नवऱ्याचं सगळं करायला. कळलं ना? जरा घ बसतीस का? तिचा असं असतंय बघ मधी मध्ये. शितले भरव ग त्याला भरव. जी जी
अरे आजा तुला नीट हाताने कुठे खाता येते जी जे ते सवय नाही ना त्यामुळे तसं होते ते उजवा तर चमचा पकडला का नाही वाय आणि वाटरच होते बघ म्हणजे चमचा इकडं आणि थोडी इकडं आणि तुला हसू नको बायकोच्यातनं खायला लाज वाटत असेल तर माझ्यातनं खा मी भरवते ठीक आहे हा दीदी भरू भरू भरव त्याला खा ठीक आहे जरा खीर भी खा पण काय बी म्हणा आज जेवण लय फक्कड झालंय बघा काय पुष्पे अहो मला काय विचारताय आज सगळा स्वयंपाक शीतलनं केलाय होय मग होणारच की चांगली चव त्याला नवऱ्याला जीव घालायचं होत ना तिला अहो मामा असं काय बोलताय म्हणजे एरवी अशी चव नसती होय अग शीतल एरवी करती तेव्हा पण चव असती पण आज जरा वेगळीच चव आहे समाधान्या ग बस उगाच पूर्वी चिडवू नकोस आणि काय राजा तुला एवढी म्हणता येत नाही अरे त्या पूर्वीने राब राब राबून स्वयंपाक केलाय चांगला झालाय आवडलाय अरे काय तर म्हणा बाळा चांगलाच झालंय की आता जेवल्यापासून एक तरी शब्द बोललो का मी बोलूच वाटणार तर एवढं चांगलं झालंय जेवण अजिंक्य आता जेवा आणि आराम करा पण अरे झोपणार कुठे तुम्ही आओ ह्यो काय प्रश्न झाला वय तवा झोपतेल की आत त्यांच्या खोलीत त्यांच्या खोलीत आता हर्षवर्धन आणि जेडी आहेत ना ती कुठे झोपणार असू दे करता येईल काहीतरी ऍडजस्ट आता अजिंक्य आलेत म्हणल्यावर त्यांची खोली त्यांना देऊन टाकायलाच पाहिजे ना किती बी झालं तरी त्यांचाच त्या खोलीवर आधी हक्क आहे आमचं काय तेव्हा जयदेव काहीतरी काय बोलतेस उगच असं काय नाही मग कसं आहे अजिंक्य सांगताय का जेडे तुला सांगतो मी नंतर तू जेव बरं आधी आजा तुम्ही असं करा तुम्ही आमच्या खोलीत झोपा मामा नको काय अरे कशाला उगज तुम्ही झोपा आम्ही झोपतो बाहेर राजा पण शीतल आऊजी जी ठीक आहे झोपतो की आम्ही बाहेर आता जर चर्चा नको अजून चला जेवूया आपण झालं त्यांचं जेवण तुम्ही जेवा जी मैदान गाजवलं तुम्ही भैया हा आजा गावचा हिरो झाला की राव काय हो काय झालं हात धुवून एवढं तनतन करत आलात मला वाटलं झोपला असाल आता बोलणार आहे का काय झालंय नाही आम्हाला नाही लागत झोप झोप नाही लागली कशामुळं
कशामुळे म्हणजे हा सकाळपासून बघता ना सगळे आजा 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 आणि असं काय मोठा तीर मारला होता नी नुसतं गोळ्या लागल्यात मेला तर नाही ना कोणाच्या तरी पोटात दुखतोय वाटतं दुखतंय आमच्या पोटात त्या आजचं एवढं कौतुक ऐकायची अजिबात आमची सवय नाही अहो या घरात राहतोय म्हणल्यावर तेवढं तर ऐकायला लागणारच आणि काय तुम्हीच तर पत्रकारांना म्हणत होतात माझा भाऊच आहे लहानपणीचा दोस्तच आहे आता राजकारण म्हणलं की तेवढं आलंच जयश्री सगळ्यांना सांगत फिरू का त्याची काय लायक येते तुम्हाला जर एवढा त्रास होत असेल ना तर दोन दिवस जाऊन राहा कुठतरी बाहेर दोन दिवस दोन दिवस कशाला आता काय आमचं घराच्या बाहेर पडायला लागतं का नाही बघा तुम्ही म्हणजे वाघाचे पंजे तुम्ही एवढं हुशार समजता ना स्वतःला एवढी साधी गोष्ट कशी लक्षात नाही आली हा म्हणजे आता अजिंक्य घरी आले तर तुम्हाला कोण घरातून बाहेर काढणार आहे का कोण म्हणजे तुमच्या घरातले उद्या जर म्हणले ना रूम सोडा तर झक मारत रूम सोडावं लागेल आपल्याला आणि उद्याच कशाला तुम्ही लय पुढे पुढे करत होता ना त्यांच्या पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ना जरा हळू आवाजात बोला कोणी ऐकलं ना बाहेर तर खरंच द्यायला लागेल रूम असं काय तसं काय द्यायला तर लागणार हे कन्फर्म मी काय अशी सहजासहजी रूम सोडणार येतली का अहो घरातल्या पुढे काय चालणार आहे तुमचं हो हर्षवर्धन देशमुख ते अजिंक्य आज आलेत म्हणून एवढं त्यांचं कौतुक चाललंय उद्यापासून सगळं नॉर्मल असणार आहे त्याला बरं बी नाही त्याच काय काय बरं वाटत नाही हा चांगलं चालतोय फिरतोय बायको एवढं प्रेमाने भरवतीये होईल की बरात लगेच आणि आपल्याला काय करायचंय बघा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये रूम जायला नको एकदा का रूम गेली की घर गेलं की आपण जो काय डाव आखलाय सगळ्यावर पाणी मी हाय तवर असं काय बी होत नसत अहो मी काय बोलतोय तुम्ही काय बोलताय तुम्हाला ना सगळ्यात महत्वाचा पॉइंटच लक्षात येत नाही कसला पॉइंट अहो आता आजा इथं आलाय म्हणल्यावर त्या शीतलचा कॉन्फिडन्स वाढणार का नाही आणि ती शीतल काय आपल्याला घराच्या बाहेर काढायलाच बसली ती सांगणार त्या आजाला बरोबर मग आजा तरी तुम्हाला दिलेल्या शब्दाचा कशाला विचार करतोय तेव्हा असं तुम्हाला वाटत मी अजिंक्यांना लई चांगलं ओळखते ते असं काय बी करणार नाहीत तुम्हाला काय माहिती बर मला माहिती बर समजा तो तिला घेऊन बाहेर राहायला गेला तर अहो असं तर उभ्या आयुष्यात होत नसते कारण अजिंक्य मम्मी पप्पा जिजीला सोडून कधीच कुठत जाणार नाहीत कॉन्फिडन्स बया काय ओढचं होती तर काय माहित काय नाही बाबा मला काही तर झोप लागत नाही मी आपल्या आतल्या खोली जात झोपते अहो जीजी आता आत कुठे जात आहे आत किती अडगळ झोपा की इकडच नाही नको झोपा तुम्ही आणि शीतल दाराला बाहेर कडी लावून घे असं काही उठलीस का नाही इकडे काय चला पांडुरंगा Thank you.
आता बरं वाटतं बशीतले. म्हणजे म्हणजे कधी एकदा तुझ्या खुशी देतोय ना असं झालं होतं मला म्हणून सकाळपासून आत्ता माझ्या वाटेला आलाय वे. आपण आलो यायला म्हणतोय ना. अग बाई असे वे. अग बाई का बायकोच तू माझी. आणि मग त्या तुमच्या माशुकाच काय झालं. आता इतके दिवस तुझ्या जवळच होतो की आणि शेवटी किती काय झालं ना. बायकोही बायको असते. बरा आहे माझा हात. आणि नक्कीच मॅडम म्हणलं ना लवकर बरा होईल म्हणून. म्हणून का तुम्ही लगेच कसरतच करायला लागणार वय. मग शीतल मॅडम तुम्ही सांगा काय करू ते. शीतल मॅडमला असं वाटतंय की तुम्ही कायम सहितच राहावं माझ्याजवळ. पण मिसेस फौजी असं म्हणतात शीतले तू मिसेस फौजी आहे ते विसरू नकस. बोलायला काय ऐकायची नाही बरं का तू. मग बायको कोणाची आहे. दुखतं ना अजून. जरा जरा दुखते पण आता अजिबात काळजी करायचं कारण नाही. आपल्या माणसाला काळजी वाटू नये म्हणून किती खोट बोलता ना तुम्ही. पण तुम्हाला काय त्रास होतोय ते तुमच्या शिवाय फक्त मलाच माहिती. काय कसला विचार करतेस. नाही नाही खोटं काय काय नाही. सांग की काय नाही हो. तुम्ही इथं नसता तर दिवसभर मी तुमचा विचार करत असते. पण आता तुम्ही इथं आलाय तर कसला विचार करणार आहे मी. तुम्ही पण ना चला झोप आता. तू अशी जवळ असतीस ना एकदम गाढ झोप लागेल तो मला. मग झोपा. एकदम ऑर्डर. आता रोज माझीच ऑर्डर ऐकायला लागणार आहे की लवकर बरं कसं होणार नाही तर. येस मॅम. झोपा मग. म्हणजे आधी डोळे भरून बघू तर दे मला तुला. पास झाला आता. सुपात सुपा शांत. गुड नाईट मिसेस फौजी. गुड नाईट. अजिंक्य तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा. त्यासाठी जे काय करायला लागल ते मी करीन. कायम तुमची साथ देईन.